मोहित इलेवन आर के सी सी तोंडरे आणि विरुद्ध डी सी सी मोरपे तर टॉस विन टीम टॉस विन टीम मोरपे यस डिसिजन योगेश ओर चार षटक आहेत मोरबे आपण रेडी राहा तर छत्तीस धावांचं टार्गेट चार षटकं आणि छत्तीस कुडावे विरुद्ध ओडाफोन वहाल असा सामना पाहायला मिळतो आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपण पाहतोय तर काही कारणास्तव इथे आम्ही आपल्यासमोर जॉईंट झालो नाही थोडंसं काही बंधन आहेत आणि त्याची इम्प्लिमेंट करताना आमचे सर्व आयोजक चार षटकं आणि छत्तीस जावेची गरज सामना पाहायला मिळते ओडाफोन वहाल आणि त्यांच्याविरुद्ध कुडावे तर पैल सत्र समाप्त झाले प्रयास कोळी प्रतीक पाटील बिपिन पावसेला पाहिलं रोनित मात्रेला पाहिलं प्रयास कोळी चारवर खेळला वैयक्तिक प्रतीक पाटीलनं डाव सांभाळला तर पुढचा सामना सुपर फायचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे डी सी मोर तेंचा सी मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध दोन हात करेल संघ असेल मोहित इलेव्हन आर के सी सी टोंडरे यांच्यामध्ये आपण फाईट पाहणार आहोत तर विनिंग टार्गेट जरूर आम्हाला माहिती मिळेल विनिंग टार्गेट असेल छत्तीस धावांची गरज चार षटकं असतील प्रथम पारितोषिक सेकंड प्राईज त्यानंतर थर्ड फोर्थ फाय प्राईज मालिकावी ट्रॉफी बाईकचे आमचे पुरस्कर्ते सर्व दानशूर दात्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया आणि मॅचकडे वळूया उडापन व्हाल आणि त्यांच्या विरुद्ध कुडावे यांच्यामध्ये फाईट पाहते चार षटक आणि छत्तीस जामीनची गरज आहे सामना इथून सुरू होणार तर प्रथम आणि सेकंड प्राईजचे आमचे पुरस्कर्ते कैलासवासी जितेश पाटील यांच्या स्मरणार्थ राजेशी पं बेंदर पाटील तोंडरे यांच्याकडून थर्टी सिक्सचं टार्गेट आहे तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली कैलासवासी आ... मधुकर बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रल्हाद मधुकर पाटील फोर प्राईजची ट्रॉफी कैलासवासी नाथा बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हर्षद नागा पाटील पंचम ट्रॉफी कैलासवासी चंद्रकांत दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रजनीकांत चंद्रकांत पाटील मालिकावीरची ट्रॉफी कैलासवासी विठ्ठल गोटीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अनिकेत विठ्ठल पाटील बाईकच्या आमच्या पुरस्कर्ते दादा पाटील युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं हे प्राईज आहे फलंदाज गोलंदाज आणि स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते कैलासवासी जयराम कुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ भरत जयराम पाटील व महेंद्र जयराम पाटील शिवसेना शाखाप्रमुख तर छत्तीस धावा करायचेत तर मॅच ऑन होणार बॅटिंग करेल कुडावे यस अंपायर सिग्नल मॅच ऑन तर रोहित पाटील आणि सागर मोरे सलामीची जोडी सरकले मैदानावर रोहित पाटील आणि सागर मोरे गोलंदाज आपण पाहते सुदेश साळुंक्य चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळणार राईट ऑम ओर द विकेटनं हा चेंडू खेळलाय डीप कव्हरकडे यस नो चान्स हम्पायर सिग्नल येईल सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाले षटकारानं कौस्तुभ इलेव्हन ओढापन वहाल स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी संघ ओळखला जातो बऱ्याच वेळा नाईट स्पर्धेमध्ये या संघाचं योगदान पाहिलं आणि आता आपण पाहतो अक्षय इलेवन कुडावे चांगली सुरुवात ऋषी ठोंबरेच्या षटकामध्ये चार होत्या कंपॅरिझन आपण जरूर करूया कौस्ुभ इलेवन उडाफन वहाल विरुद्ध अक्षय इलेवन कुडावे ऋषी ठोंबरेने चार दिल्या अजय ठोंबरेच्या षटकामध्ये साथ पाहिल्या हितेश ठोंबरेने दिल्या चौदा मीठ ठोंबरेचं षटकसुद्धा काही अंशिका होईना संघासाठी चांगलं राहिलं मात्र रोहित प पाटीलनं मात्र ही धमाकेदार सुरुवात संघासाठी करून दिल्या दोन चेंडूचा सामना केला सहा वर खेळतोय सागर मोरे नॉन स्ट्रायगरने त्याला साथ देतो आणि सुदेश साळून षटका डॉट हा चांगला चेंडू बघा किती तीव्रता या चेंडूवर होती अॅक्युरसी आपल्याला पाहायला मिळाली लाईन लेनमध्ये अॅक्युरेसी ही बऱ्याच वेळा सुदेशचा तंत्र राहिलं आहे बऱ्याच वेळा सुदेशनं आपल्या बेधडक गोलंदाजीनं सामने जिंकून दिलेत आणि आता हा सामना महत्त्वाचा आहे रिवर्स अटेम्प्ट केला इनसाइड सर्कल इन साईड सर्कल क्षेत्रच्याकडून झाली चूक सामना महत्त्वाचा आहे आणि जर इथे तुम्हाला अशा चुका झाल्या तर याची किंमत मोजावी लागेल धाव मिळेल यस टार्गेट विनिंग टार्गेट छत्तीस कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे तर पुढच्या सामन्याचा टॉस झाला आहे आणि तो नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो डी सी सी मोरबे संघानं सुपर फायचा सामना आपण जरूर पाहणार आहोत सुदेश शाळुंगे षटकार दोन त्याने जर सिंगल चार चेंडूपर्यंत आत्तापर्यंत धावा पाहतो सात बिनबाद अपीलमध्ये उत्साह जरूर पाहिला तीव्रता इथे जरूर पाहायला मिळाले सामना सोडण्यास कोणी तयार नाही आहे यस अंपायर सिग्नल लेग बाईस अवंतर दावीने संगपुडे सरकेल एकूण दहावादा फलकावर पाहूया व्यासपीठावर आमचे मुख्य अतिथी मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकवी चोवीसची स्पर्धा पाहतो शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडल तोंडरे आयोजित स्पर्धा आहे एकोणीसमध्ये अठ्ठावीस करायचे फर्स्ट ओरियन इन प्रोग्रेस सुदेश साळुंक्यम एक षटकार आल्यानंतर त्याचा कमबॅक चांगला मिळाला आपल्या गोलंदाजीतील त्यांनी तेन, आक्रमकता दाखवले सुदेश कौस्तुभ कौस्तुभाफन ओडाफोन करून गोलंदाजी करतोय रोहित पाटील आणि मोरे रोहितनं डावाची सुरुवात षटकाराने केली चारमध्ये मध्ये वैयक्तिक तो सात खेळतोय पुढचा चेंडू या पवित्रा चांगला होता शांत डोक्यानं आणि हुशारीनं सुद्धा तुम्हाला चांगला क्रिकेट खेळता येतो आणि आता कंपॅरिझन करूया ऋषी ठोंबरेच्या षटकामध्ये चार आल्या आणि आता सुदेश साळुंकेच्या या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या नऊ विकेट मिळाले नाही आहे एक लेग बाईज षटकार आल्यानंतर जो कमबॅक केला सुदेशनं संघासाठी चांगली किमया त्यांनी साधली कौस्तुपिले म्हणून पण वहालसाठी आपण पाहते सुदेश साळुंके तर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जॉईंट झालेत त्यांचं करूया आपण मनापासून वेलकम अठरामध्ये करायच्या सत्तावीस अठरा चेंडू आणि सत्तावीस जावेची गरज मॅच नंबर टू आज आपण पाहतो सुपर टेन डी सी सी मोरबे एकटपाना सामना जिंकला डी सी सी मोरबेनं कुडावे आणि वहाल बी हा सामना सुरू आहे श्रीमलंग इलेवन वावन जो फोर्टी प्लसना मिळाली बाय त्यानंतर मोहित इलेवन आर आर के सी सी तोंडरे श्याम स्पोर्ट्स रोडपाली आता नेक्स्ट मॅच होणार आहे सुपर फाय ज्यामध्ये टॉस जिंकलाय डी सी सी मोरबे विरुद्ध सामना पाहणार आहोत तो मोहित इलेवन आर के सी सी टोंड रेम फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचं इथं आगमन होणारे त्या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक ज्यांच्या अथक मार्गदर्शनानं सा साकार होणारी ही स्पर्धा पाहतो आणि आज पाहुण्यांच्या उपस्थितीनं वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर तमाम पाहुणे मंडळींचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया प्रवीण मुंबई मुंबईकरांलाय सेकंड ओव्हर एकूण दहाव्याण्णव नाईन रन्स ऑन बोर्ड थर्टी सिक्स करायचे तर मुख्य व्यासपीठावर पाहतोय या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक हरिशदादा पाटील आणि आज त्यांचा वाढदिवस एक आनंदाचा सोहळा आनंद डोई आज आनंद तरंग आ एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय आज त्यांचा संपूर्ण परिवार संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग या स्पर्धेला अवश्य त्यांनी भेट दिलं आणि आपली संस्कृती मांगल्याचं प्रतीक औक्षण वाढून आपण पाहतोय साहेबांचा इथे वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व परिवाराच्या समेत आज आपण पाहतोय हि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाची ही स्पर्धा प्रवीण मुंबईकर पहिला चेंडू सिंगल ओ भन्नाट वेग होता बॅटवर चेंडू आला नाही छत्तीस जावाचा टप्पा ओलांडायचा सामना कसा होणार यामध्ये चर्चा जरुरी आहे मात्र विकेट मिळत नाही आहे हा चिंतेचा विषय विकेट मिळवणं महत्त्वाचं असतं वैयक्तिक सागर मुलीने दोन चेंडू डॉट खेळला आहे रोहित पाटील त्याला साथ देतो रोहित षटकार आल्यानंतर पाच चेंडूमध्ये फक्त दोनच खेळला हा फटका चांगला आहे डीपकडे जरूर खेळतोय डीप स्क्वेअर लेगला पंच इशारा करतील छत्तीस धावांचा टप्पा ओलांडायचा आहे कंपल्सरी टार्गेट चेस करणं स्पर्धेचा नियम आहे आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकेल टोटल रन्स पाहूया एकूण धावा दाफल कर चौदा तर मुख्य व्यासपीठावर हरीशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांची संपूर्ण फॅमिली आपण पाहतो आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा स्वर्गीय इंदूहृदय सम्राट बाळासाहेब चषक या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आज भरभरून प्रेम करणारा त्यांचा का वर्ग भरभरून प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग अगदी वेळात वेळ काढून आम्ही पाहते हरीशदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवारांच्या समवेत हा आनंदाचा सोहळा तर वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आज संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीनं आपण पाहतो वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आमच्या मुख्य स्टेजवर सर्वांच्या उपस्थितीनं हरीशदादा पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी फॅमिली मेंबर्स यांच्या वतीनं अभिष्टचिंतन सोहळा नक्कीच हरिशदादा पाटील शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व या वाढदिवसाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेला तमाम चाहता वर्ग नक्कीच त्यांना उदंड आयुष्य लाभू द्या आणि राजकीय कारकिर्दीच्या माध्यमातून त्यांना यश मिळू दे ही ईश्वरचंडी प्रार्थना करूया वळूया आपण मॅचकडे छत्तीस करायचं तर हरीश पाटील आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि यांचा आपण पाहतोय मुख्य स्टेजवर वाढदिवसाचा बिष्ट चिंतन सोळा दोन षटकं संपली दहावा चौदा आहेत आणि छत्तीस करायचे आहेत कुडावे विरुद्ध ओडाफोन वाहन यांच्यामध्ये सामना पाहतोय आता येणारे बारा चेंडू आणि बावीस धाव्याची गरज बारा चेंडू बावीस मॅच नंबर सेकंड आपण जरूर पाहतोय एकूण दहावा छत्तीस आहेत सामना कोण जिंकेल प्रवीण मुंबईकरचं षटक कमालीचं ठरलं काही अंशिका होईना एक चौकाराला एक विकेट मिळाली मात्र सामन्याला थोडा यू टन सुद्धा देण्याचा प्रयत्न झाला बारा बॉल बावीस उडापोन वहाल विरुद्ध कुडावे यांच्यामध्ये फाईट जरूर पाहतोय रोहित पाटील आणि हितेश पाचसाला मुरे मात्र रोहित पाटीलनं षटकारानं सुरुवात केली त्यावर बऱ्याच साऱ्या जबाबदाऱ्या असतील सहामध्ये नऊवर वर खेळतोय हितेश त्याला साथ देतो गोलंदाजी करताना रोहित चिरलेकर ओव्हर नंबर थ्री एकूण दहावा चौदा आज दादा पाटील यांचा वाढदिवस आणि वेळात वेळ काढून आलेले सन्माने आमचे पाहुणे आज आपण पाहतोय आज त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी पाहुणे मंडळी आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा दहावेसाठी संघर्ष सूर्य ओडाफोन वहाल विरुद्ध कुडावे यांच्यामध्ये फाईट पाहतोय रोहित पाटील सातचा चेंडूचा सामना केलाय वैयक्तिक वर खेळतो आणि त्याला साथ देतो हितेश ओ नंबर थ्री रोहित चिरलेकर दावा वर्ती पंद्रा, पंद्रा ओ, दा फलकावरती पंधरा पंधरा धावा झाले छत्तीसचा डप्पा ओलांडायचा सामना कोण जिंकेल ओ नंबर थ्री पुन्हा एकदा रोहित सज्ज होणार समोर उभा हितेश पहिल्यांदा सामना करेल ओ भंडाटवे गुड बॉलिंग गुड बॉलिंग बऱ्याच वेळा आपण पाहिलं जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलं कौस्तुभ इलेवन ओढापण व्हाल ला गोलंदाजच्या जोरावर त्यांनी अनेक सामने जिंकलेत आणि आता पुन्हा एकदा हा सामना महत्त्वाचा आहे येणारे दहा चेंडू आणि एकवीस जावेची गरज छत्तीसचं टार्गेट रिक्वायर रेट ट्वेल्व पॉईंट सिक्स झिरो ओ गुड बॉलिंग मात्र मेन अंपायर सिग्नल इशारा आला व्हाईट बॉल आणि त्यांच्या समोर दोन हात करताना संग आपण जरूर पाहतोय तो कौस्तुभ इलेव्हन ओढापन व्हाल कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करतो इनसाइड सर्कल सिंगल जरूर मिळेल सामना कसा होईल नऊ आठ बॉल आणि एकोणीस ऑन साईड ला ड्राईव्ह साईड ला ड्राईव्ह केलाय चेंडू जरूर आलाय अगदी निर्णायक क्षणी आलेला हा चौकार आता विनिंग कॅल्क्युलेशन ॲनालिसिस जरूर पाहूया अक्षय इलेवन कुडावेला सात बॉल आणि पंधरा धाम्याची गरज सात बॉल आणि पंधरा सात चेंडू आणि पंधरा धाम्याची गरज पुन्हा एकदा रोहित पाटील गोलंदाजीच्या मार्गावर समोरू बाय बॅटिंग रोहित ऑन साईटला ड्राईव्ह करतो दूरवरून येतो क्षेत्रक्षक मिळणार सिंगल षटक समाप्त होईल येणारे चेंडोसीस सहा आणि गरज असेल चौदा दम्याची गरज सहा बॉल आणि चौदा अक्षय इलेव्हन कुडावे निर्णायक क्षणी सामना येऊन थांबलाय क्रिकेट रसिक सुद्धा या मेगा फायनलचा आनंद घेतोय मैदानावर खेळतोय रोहित पाटील आतापर्यंत षटकार चौकार तो मैदानावर उभाय अपेक्षा वाढल्या असतील आता अक्षय इलेव्हन कुडावेला त्याच्याकडून हितेश ठोंबरेने तीन चोडूचा सामना केला वैयक्तिक योगदान एक आणि आता सहा करायचे चौदा छत्तीसचं टार्गेट कंपलसरी चेस करणं हा स्पर्धेचा नियम आहे ओ नंबर फोर आणि आलाय समीर नाईक चौथं षटक हाताळतोय गोलंदाजी मार्कवर लॉंग रनअप या रन समीर नाईक सहा बॉल आणि चौदा खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतो दूरवरून येतो क्षेत्रक्षक एक धाव पूर्ण दोन धावेसाठी प्रयत्न ओ थ्रो झाला असता तर चित्र वेगळं असतं सहामध्ये चौदा आता येणारे पाच चेंडू आणि बारा धावा अटी तटीची लढत्या करो या मरोची लढाई सुपर टेन ची लढाई यातून विजय होणारा संघ पोहोचेल सुपर फाय मध्ये आणि कोणता संघ असेल येणारे पाच बॉल बारा दवा एक मोठा फटका सामना जिंकून देईल मात्र रोहित पाटील आणि हितेश टोंबरे आता चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा रोहित पाटील रोहितच्या बॅटमधून एक षटकार पाहिला त्यानंतर एक चौकार पाहिला बराच वेळ तो मैदानावर उभा आहे गोलंदाजांचा अभ्यास केला खेळपट्टीचा अभ्यास केला आणि आता सामना त्याला जिंकून द्यायचा आहे पाच चेंडू आणि बारा दाम्याची गरज आक्रमण करतो हो हल्ला चढवतो डीप लॉन्ग ऑफला शेतरक्षक ताईना त्या मिळणार सिंगल स्ट्राईक त्याला पाहिजे धावांची बू या याच पंचांकडे अपील होईल फायनल निर्णय येईल आता मोठे फटके सामना जिंकून देतील सामना कठीण झालाय छत्तीस करायचे एक धाव तर पूर्ण झाली दुसरी गे धाव घेण्याच्या नादामध्ये बॅट्समन आउट झाला आहे आता आपण जरूर पाहूया बघा आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला ही दृश्य पाहायला मिळेल धाव चोरण्याची तयारी एक एक धाव खूप महत्त्वाची असेल आता येणारे चार चेंडू आणि अकरा धावेची गरज चार चेंडू आणि अकरा धावा हरीशदादा पाटील यांचा आज वाढदिवस त्यांच्या फॅमिली त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार त्यांच्यावर भरभरून बर प्रेम करणारे सर्व त्यांचे आम्ही पाहतो पाठीराखे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आम्ही पाहतो वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे संपन्न झाला आहे चार चंडो आणि अकरा दावा गोलंदाजी किंवा समीर नाईक सामन्याचं रंग का असेल स्ट्रायक रेंडला खेळण्यासाठी सज्ज साथ होणार पुन्हा एकदा रोहित पाटील रोहितला सामना जिंकून द्यायचा आहे एक षटकार सामन्यामध्ये खूप काय निर्माण करेल सोहम ठोमरे आलाय उसली घेणारा चेंडू अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉल येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता तीन चेंडू आणि चार चेंडू आणि आता गरज असेल दहा दावेची गरज चार चेंडू आणि दहा धावा चार चेंडू आणि दहा दावेची गरज बॅटिंग करताना कुडावे समीर नाईक गोलंदाजी करतोय आक्रमणाचा प्रयत्न चांगला चेंडू डीप कर खेळून काढतोय शेतरक्षक रेडी दोन धावेसाठी निघालेत खराब थ्रो दोन धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न होणार का नकार दिलाय रोहितला त्याच्या खेळावर विश्वास आहे सामना त्यांना जिंकून द्यायचं दोन्ही संघाचे पाठीराग्य सज्ज झालेत आता तीन बॉल आणि आठ तीन चेंडू आणि आठ धावा तीन चेंडू आणि आठ डाव्याची गरज रोहित खेळतो आणि त्याला साथ देतो असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडत आणि आता तो सामना आलाय दोन बॉल सहा दोन चेंडू आणि सहा धावा सामना कसा होईल सामना कमालीचा होणार का दोन बॉल आणि सहा वोडाफोन वहाल आणि कुडावे यांच्यामध्ये फाईट पाहते समीर नाईक गोलंदाजी मारकर समोर उभाय रोहित पाटील आक्रमणाचा प्रयत्न हो गुड बॉलिंग सामन्यामध्ये कम बॅक केलंय पुन्हा एकदा वोडाफोन वहाल कौस्तुभ इलेव्हन वोडाफोन व्हाल आता असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडेल समोर खेळेल बॅट्समन आता पाहूया अक्षय इलेव्हन कुडावेचा रोहित पाटील रोहितने आतापर्यंत चेंडूचा सामना केलाय त्यामध्ये डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली एक षटकार आणि एक चौकार आणि तब्बल चेंडूचा सामना केलाय चौदा आता एक बॉल आणि सहा धाव्याची गरज रोहित पाटील आतापर्यंत पाहतोय बराच वेळ मैदानावर उभा आहे सामना त्याला जिंकून द्यायचा चौदा मध्ये बावीस ओर खेळतोय हाच रोहित पाटील नितला विरुद्ध पंधरा मध्ये चौतीस खेळला आणि आता एक षटकार सामना जिंकून देईल एक बॉल आणि सहा धावेची गरज अटीतटीची लढत ओ बॅड लक आणि सामना जिंकलाय तो कौस्तुभन ओडाफोन व्हाल संघानं कौतुक करूया समीर नाईकचं ज्याने षटक हाताळलं आणि पाच दावेनं संघाला जिंकून दिलं चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळाली शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ तोंडरे अयोजी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आणि सामना जिंकलाय जरूर रोहितनं संघर्ष केला पंधरामध्ये बावीस वर तो खेळत होता मात्र प्रतीक पाटील अकरामध्ये मध्ये पंधरा खेळला